राज्यामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचे आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी राज्यात पाऊस हवा तसा पडलेला नाही, बऱ्याच ठिकाणी पेरण्याही रखडल्या, त्यामुळे पाऊस पडला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. यवतमाळच्या नेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसल्या. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतातली माती, दगडधोंडे वाहून गेले, जमा झालेले आहेत. अंकुरलेली कपाशी, सोयाबीन आणि तुरीचं पीक पाण्यात बुडालंय. गेल्या वर्षीची अतिवृष्टी, त्यामुळे नापिकी तसंच उरल्या सुरल्या पिकांना भाव मिळाला नसताना यंदा पुन्हा पहिल्याच पावसात पिकाचं असं नुकसान झालंय. नाशिकच्या मालेगावात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कळवाडी देवघट परिसर रस्त्यातील पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांना मानवी साखळी करून पूल पार करावा लागतो. गेल्या 5 वर्षांपासून इथले ग्रामस्थ पुलाची उंची वाढवण्याची मागणी करतात, मात्र प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष आहे. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्ह्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. जळगावमधल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. धरणाच्या 41 पैकी 24 दरवाजे 1.50 मिलीमीटरनं उघडलेत. सध्या धरणात 75,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अचानक पाण्याची आवक वाढल्यानं तापी नदीपात्रात विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. राजधानी दिल्लीला यमुनेच्या पुराचा तडाखा बसला. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढतच असल्यामुळे शहरातलं जनजीवन विस्कळीत झालंय, त्यामुळे दिल्लीतील कमी महत्वाची कार्यालयं, शाळा, महाविद्यालयांना रविवारपर्यंत सुट्टी दिली. अनेक घरं, रुग्णालयं, स्मशानभूमी आणि निवारागृहांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24.